काटोल विधानसभा क्षेत्रातील आमदार व राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला विजय मिळाले असून भाजपच्या विजयी दावे खोटे असल्याचे अनिल देशमुख पत्र परिषद घेऊन बोलत होते. यादी आहे माझ्याकडे, त्यांना फक्त गावाचे नाव विचारा. गावाचे नावही त्यांना माहीत आहे की नाही माहीत नाही. मी गावाचे नाव तुम्हाला वाचून दाखवतो, ते कन्फर्म करा. फोटो बोलत आहे 100%. माझी त्यांना विनंती राहील की कोणत्या गावाचे सरपंच आले, त्यांनी गावाचं नाव आणि त्या सरपंचाचं नाव त्यांनी वाचून दाखवावं, नाही तर मी वाचून दाखवतो तुम्हाला. गावाचं नाव आणि सरपंचाचं नाव मी वाचून दाखवतो. एक शिवसेना आली, एक मनसे आलेली आहे, एक अजित पवार गटाचे आलेले आहेत आणि काँग्रेसचे काही आलेले आहेत, BJP काही आलेले आहेत, पण 85% ग्रामपंचायत ह्या आमच्या आहेत. आणि त्याचबरोबर ही यादी आहे माझ्याकडे, म्हणजे राष्ट्रवादीचे कोणते आलेत त्या लोकांनी दावा केला त्यांना विचारा की वाघोडा कोणाची आली, सपकुन कोणाची आली, खानगाव कोणाची आली, नांदोरा कोणाची आली, पंचधार कोणाची आली, पार्टी गोतमारी कोणाची आली, बाजारगाव कोणाची आली, डोंगरगाव कोणाची आली, दोटीवाडा कोणाची आली, मोगाव मोदी धोत्रा कोणाची आली, गोंदी गायमुख कोणाची आली, बानोरचंद्र कोणाची आली, रोहना कोणाची आली, यादी आहे पूर्ण माझ्याकडे.